नमस्कार सर्वांना आजच्या भागामध्ये आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीमधील पुढचा टप्पा अभ्यासता मागच्या भागामध्ये आपण काही क्वेश्चन अँसर्सचा अभ्यास केला होता आणि आजही आपण काही जे महत्वाचे क्वेश्चन अँसर्स आहेत ज्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या त्यांचा सखोल अभ्यास करतो मग या ठिकाणी आजचा आपला कोणता पहिला प्रश्न असणार आहे पहा अमेरिकेमधील कोणत्या शहरामध्ये सहावा वाणिज्य दूतावास उघडण्याची योजना सरकारनं जाहीर केली आहे आता हे आपण काय म्हणतोय सहावं वाणिज्य दूतावास उघडले जात आहे आणि सरकारनं अशी योजना जाहीर केलेली आहे की याच्या या शहरामध्ये हे वाणिज्य दूतावास उघडले जाणार आहे त्या शहराचं नाव कोणतं त्या शहराचं नाव आहे सिएटल सिएटल शहरामध्ये आता आणखी एक गोष्ट महत्वाची आहे परराष्ट्र मंत्रालयाने काय केलं हे जे सिएटल शहर आहे त्याच्यामध्ये आपला पहिला महावाणिज्य दूत नियुक्त केलाय पहिला महा वाणिज्य दूत नियुक्त केलाय त्यांचं नाव काय आहे हे पण विचारतील परराष्ट्र मंत्रालयानं सिएटल शहरामध्ये आपला पहिला महावाणिज्य दूत नियुक्त केलाय त्यांचं नाव आहे प्रकाश गुप्ता प्रकाश गुप्ता प्रकाश गुप्ता लक्षात आलं तशा प्रकारे अमेरिकेमधील या सिएटल शहरामध्ये सहावं वाणिज्य दूतावास उघडण्याची योजना सरकारने जाहीर केलं आणि सिएटल शहरामध्ये परराष्ट्र मंत्रालयाने काय केलं तर पहिला महावाणिज्य दूत जो आहे तो नियुक्त केलाय त्यांचं नाव आहे प्रकाश गुप्ता लक्षात आलं एवढंच लक्षात ठेवायचं पुढच्या प्रश्नांकडे आपण जाऊयात भारतीय वंशांच्या तमिळ यांच्या आगमनाच्या दोनशेव्या वर्धापन दिनानिमित्त कोणत्या देशाच्या सरकारतर्फे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नाम टू हंड्रेड हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आता भारतीय वंशाचे तमिळ कोणत्या देशामध्ये दे सर्वात जास्त आढळून येतात श्रीलंकेमध्ये आढळून येतात मग श्रीलंका सरकारनं हा कार्यक्रम आयोजित केला होता श्रीलंका सरकार आता दोन प्रकारे हा प्रश्न विचारतील की नाम दोन हजार हा कार्यक्रम किंवा भारतीय वंशाच्या तमिळींच्या आगमनाच्या दोनशेव्या वर्धापना दिनानिमित्त श्रीलंका सरकारनं कोणता कार्यक्रम आयोजित केला होता म्हणजे थोडक्यात हाच प्रश्न वेगळ्या ना, पद्धतीनं तर नाम दोनशे नाम टू हंड्रेड हा कार्यक्रम आयोजित केलेला होता हे लक्षात ठेवायचं आहे लक्षात आलं आणि या कार्यक्रमाला संबोधित कोणी केलेलं होता हे पण लक्षात ठेवा या कार्यक्रमाला निर्मला सीतारामन यांनी संबोधित केलेलं होता निर्मला सीतारामन यांनी या, या कार्यक्रमाला संबोधित केलेलं होतं लक्षात आलं तशा प्रकारे भारतीय वंशांच्या तमिळीच्या आग तमिळींच्या आगमनाच्या दोनशेव्या वर्धापनानिमित्त श्रीलंका देशाच्या सरकारतर्फे दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी नाम टू हंड्रेड किंवा नाम दोनशे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला कोणी संबोधित केलेलं होतं तर आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संबोधित केलेला होता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात शिक्षण मंत्रालयानं संयुक्त अरब अमिरातीच्या कोणत्या शहरामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं कार्यालय उघडण्याची घोषणा केली हे आपल्यासाठी महत्वाचं आहे याच्या अगोदर आपण आय आय टी आंतरराष्ट्रीय कॅम्पस उभा केलाय मद्रास बद्दल आपण माहिती पाहिली आता या ठिकाणी आपण काय म्हणतोय शिक्षण मंत्रालयानं मंत्रा यु एई संयुक्त अरब अमिरातीच्या एका शहरामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं कार्यालय उघडण्याची घोषणा केली त्या शहराचं नाव काय त्या शहराचं नाव आहे अबू धाबी अबू धाबी धाबी असं त्या शहराचं नाव आहे लक्षात आलं धाबी शहरामध्ये केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं कार्यालय उघडण्याची घोषणा केलेली शिक्षण के मंत्रालया आता या ठिकाणी जर विचार केला तर या धाबी किंवा यू ए मध्ये त्या देशाचा विचार केला संयुक्त अरब अमिरातीचा विचार केला तर या सीबीएसईच्या शंभरहून अधिक शाळा त्या ठिकाणी सुरू आहेत शिवाय अबुधाबीचं आणखी एक वैशिष्ट्य आहे या अबुधाबीमध्ये एक एक आपल्या देशामध्ये एका आय आय टीच कॅम्पस सुरू होणार आहे तर कोणत्या आय आय टी च कॅम्पस सुरू होणार आहे हे पण विचारतील अबुधाबी मध्ये आय आय टी दिल्ली याचं कॅम्पस सुरू होणार आहे या, या शहरामध्ये किंवा असंही विचारतील की आय आय टी दिल्लीचं कॅम्पस संयुक्त अरब अमिरेच्या कोणत्या शहरामध्ये सुरू होणार आहे अबुधाबी शहरामध्ये किंवा दुसरा प्रश्न आपल्याला विचारतील की अबुधाबी शहरामध्ये कोणत्या आय आय टीचं कॅम्पस सुरू होणार आहे तर आय आय टी कॉम कॅम्पस सुरू होणार आहे हे कधीपासून याच वर्षीपासून दोन हजार चोवीस पासून हे आय आय टी दिल्लीचं कॅम्पस या ठिकाणी सुरू होईल म्हणजे दोन्ही गोष्टी आपल्याला कळाल्या की शिक्षण मंत्रालयानं केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचं कार्यालय या संयुक्त अरब अमिरातीच्या अबुधाबी शहरामध्ये उघडण्याची घोषणा केली शिवाय आपल्या हे पण लक्षामध्ये आलं की अबुधाबीमध्ये कोणतं आय आय टी कॅम्पस सुरू होणार आहे आपल्या लक्षात आलं आय आय टी दिल्लीचं कॅम्पस सुरू होत आहे आणि दोन हजार चोवीस पासून सुरू होत आहे म्हणजे आता हे सुरू झालेलं आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून हे सुरू होणार होतं तर ते सुरू आहे लक्षात आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ कोणत्या दोन देशांनी मिळून एक नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी संयुक्तपणे कोळशावर आधारित मैत्री सुपर थर्मल पॉवर ऊर्जा प्रकल्पाचं उद्घाटन केलंय दो, दोन देशांनी उद्घाटन केलंय कशावर आधारित आहे कोळशावर आधारित आहे नाव काय आहे मैत्री सुपर थर्मल पॉवर ऊर्जा प्रकल्प कोणत्या दोन कोणत्या दोन देशांनी सुरू केला भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी सुरू केलाय हे लक्षात ठेवायचं बांगलादेश भारत आणि बांगलादेश तीन गोष्टी लक्षात ठेवा याच्यामध्ये कोणत्या दोन देशांनी सुरू केलाय भारत आणि बांगलादेश या दोन देशांनी सुरू केलाय त्याचं नाव काय आहे त्या प्रकल्पाचं आपण म्हटलं मैत्री सुपर थर्मल पॉवर ऊर्जा प्रकल्प असं त्याचं नाव आहे आणि हा जो ऊर्जा प्रकल्प सुरू होतोय तो कशावर आधारित आहे कोशावर आधारित आहे लक्षात आलं याची क्षमता किती आहे तेराशे वीस मेगावॅट आहे तेराशे वीस मेगावॅट एवढी क्षमता या प्रकल्पाची आहे म्हणजे क्षमता जरी विचारली तुमच्या लक्षातील तेराशे वीस मेगावॅट आहे लक्षात आलं कुठे उभारलं जाणार आहे कोणत्या ठिकाणी उभारला जाणार आहे त्या ठिकाणाचे नाव आहे रामपाल भाग किती प्रश्न तयार होतात हा प्रकल्प कोठे उभारला जाईल रामपाल या ठिकाणी उभारला जाईल लक्षात आलं आणि मग हा प्रकल्प उभारण्यासाठी भारतानं बांगलादेशाला कर्ज दिलाय किती कर्ज दिलाय या प्रकल्पासाठी भारतानं बांगलादेशला किती कर्ज दिलाय एक पॉईंट सहा अब्ज डॉलरचं कर्ज दिले कर्ज किती दिलाय एक पॉईंट सहा अब्ज डॉलर्सचं कर्ज बांगलादेशाला भारत सरकारनं दिलं एक पॉईंट सहा अब्ज डॉलर्स लक्षात आला तशा प्रकारे दोन याच्यामध्ये संस्था इन्व्हॉल्व आहेत भारताची एक आणि बांगलादेशाची एक भारताची एन टी पी सी भारताची एन टी एन टी पी सी आपण म्हणतो एन टी पी सी एन टी पी सी भारताची एन टी पी सी एनटीपीसी लक्षात आलं आणि बांगलादेशचा एक बोर्ड आहे त्याला पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड पीडीबी पीडीबी हे दोघ जण याच्यामध्ये काम आहेत तर संयुक्त पण हा प्रकल्प आहे टी पी सी आणि पीडीबीचा पीडीबी पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड आहे आणि आपला नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आहे तर ह्या दोघांचा हा संयुक्त प्रकल्प आहे अशा प्रकारे आता सगळ्या गोष्टी मला वाटतं तुमच्या लक्षामध्ये आलेल्या असतील संयुक्तपणे कोशावर आधारित मैत्री सुपर थर्मल पॉवर ऊर्जा प्रकल्प उभारला जातोय भारत आणि बांगलादेश हे संयुक्तपणे उभारत आहेत भार भारताची एन टी पी सी आणि बांगलादेशाची पॉवर डेव्हलपमेंट बोर्ड म्हणजे पी डी बी रामपाल या ठिकाणी हा प्रकल्प उभारला जातोय प्रकल्पाची क्षमता तेराशे वीस मेगावॅट आहे आणि यासाठी बांगलादेशला भारताने कर्ज दिलाय एक पॉईंट सहा अब्ज डॉलर्सचा लक्षात आल्या घटना पुढच्या घटनेकडे जवळ हो। संयुक्त राष्ट्रांच्या ए आय सल्लागार मंडळामध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीयांचा समावेश आहे संयुक्त राष्ट्रांच्या ए आय सल्लागार मंडळामध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश आहे तिघा जणांचा समावेश याच्यामध्ये आपण ते तिघजण कोण आहेत ते पाहूयात सुरुवातीला तुम्हाला तर तिघांची नावं मी सांगतो अमनदीप सिंग गिल नावाची एक व्यक्ती आहे त्यानंतर नाजनीन राजानी नावाची एक व्यक्ती आहे आणि तिसरी शरद वर्मा नावाची व्यक्ती आहे सुरुवातीला एक नाव आपण घेऊयात अमनदीप सिंग गिल या नावाची व्यक्ती आहे दुसरी मी तुम्हाला सांगितलं नाजनीन राजानी नाजनी राजानी आणि तिसरी जी आहे ती तुमच्या सहजपणे लक्षामध्ये राहील शरद शर्मा शरद शर्मा कदाचित या तिघांची नावं देतील आणि विचारतील वरीलपैकी कोण तर ही तिघही आहेत हे लक्षात ठेवा संयुक्त हो। राष्ट्रांच्या ए आय सल्लागार मंडळामध्ये कोणत्या भारतीयांचा समावेश करण्यात आलेला आहे या तिघांचा समावेश करण्यात आलेला आहे हे लक्षामध्ये ठेवायचं लक्षात आलं कोय काय नाव आहेत पहा अमनदीप सिंग गिल अमनदीप सिंग गिल नाजनी राजानी शरद शर्मा या तिघांचा समावेश करण्यात आलेला आहे तीन भारतीयांचा समावेश करण्यात आलेला आहे या सल्लागार मंडळाची स्थापना कधी झाली याचा विचार केला तर दोन हजार तेवीस मध्येच या सल्लागार मंडळाची स्थापना झाली ट्वेंटी सिक्स ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये या सल्लागार मंडळाची स्थापना झाली आहे आणि या सल्लागार मंडळामध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे लक्षात आली कुठे स्थापना झाली या सल्लागार मंडळाची याचं पण आपल्याला सांगता येईल न्यूयॉर्क न्यूयॉर्क या, या ठिकाणी या सल्लागार मंडळाची स्थापना झाली सव्वीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये लक्षात आलं संयुक्त राष्ट्रांचे जे सरचिटणीस आहेत त्यांनी या सल्लागार मंडळाची स्थापना केली संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस माहिती आहे तुम्हाला कोण आहे अँटोनिओ गुटेरेस असं त्यांचं नाव आहे तर त्यांनी न्यूयॉर्कमध्ये या मंडळाची स्थापना केली आणि या मंडळामध्ये तीन भारतीयांचा समावेश आहे आमनदीप सिंग गिन नाजनीन राजानी शरद शर्मा तर हे लक्षामध्ये ठेवायचं पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊयात पुढचा प्रश्न पहा काय कोणत्या देशाच्या निर्मितीला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झाले शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत कोणत्या देशाच्या निर्मितीला झालेली आहेत तुर्की ए तुर्की ए या देशाच्या निर्मितीला एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत लक्षात आलं पुढे जाऊया जी सात देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली महत्वाचं जी सात देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक कोठे पार पडलेली ओसाका या ठिकाणी पार आहे ओसाका कुठे आहे ओसाका जपान ओसाका जपान लक्षात आलं जी सात देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली ओसाका जपान या ठिकाणी ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये ही बैठक पार पडली आता या परिषदेमध्ये भारत सामील झाला होता जपाननी काय केलं या परिषदेसाठी भारताला निमंत्रण दिलं होतं आणि भारत या परिषदेसाठी सामील झालेला होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे लक्षात आलं मग भारत जर या परिषदेमध्ये सामील झाला भारता तर भारतातर्फे कोण हजर होतं या परिषदेला आपल्या देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री हजर होते कोण आहेत आहेत आपल्या देशाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल जपानने निमंत्रण दिलं भारताला या परिषदेमध्ये हजर राहण्यासाठी व भारताने आपल्या देशाचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांना त्या ठिकाणी पाठवलं होतं त्यांचं नाव होतं पियुष गोयल या बैठकीला हजर होते आता आपल्याला जसं विचारलं की जी सात देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीला भारतातर्फे कोण हजर होतं तर पियुष गोयल हजर होत्या लक्षात आलं आणि मग पियुष गोयल यांनी त्या ठिकाणी एक आव्हान सुद्धा केलं पियुष गोयल यांनी सांगितलं सगळ्या देशांना व्यापार सुलभ झाला पाहिजे सीमा सीमेमधून व्यापार करताना जे जे अडथळे येत आहेत ते अडथळे सोडवले गेले पाहिजेत तर व्यापार सुलभ करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत प्रकारे पियुष गोयल यांनी या जी सात देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीमध्ये के आवाहन केलेलं होतं आता दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या पहिली गोष्ट जी सात देशांच्या व्यापार मंत्र्यांची बैठक कोठे पार पडली आहे ओसाका जपान आणि या बैठकीला भारतातर्फे कोण हजर होतं पियुष गोयल भारत कसा आला या ठिकाणी तर जपाननी भारताला निमंत्रित केलेलं होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी पियुष गोयल यांनी एक आव्हान सुद्धा केलं मी तुम्हाला सांगितलं सर्व देश ज्यावेळी सीमापार व्यापार करतात तर तो, तो व्यापार सुलभ झाला पाहिजे मग त्यासाठी आपण काय करूयात फ्रेमवर्क तयार करूयात की व्यापार का कोणत्या प्रकारे सुलभ होईल अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी पियुष गोयल यांनी केलेलं होतं लक्षात आला पुढच्या प्रश्नाकडे जवळ इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामध्ये पट्टीत युद्धबंदीसाठी मांडलेला ठराव प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात आला यावेळी भारताने कोणती भूमिका घेतली होती भारताची भूमिका काय होती गाझापट्टीमध्ये युद्धबंदी व्हावी यासाठी ठराव मांडला गेला युनोमध्ये आणि तो प्रचंड बहुमताने मंजूर पण झाला मग भारतानं कोणती भूमिका घेतलेली होती तर भारत यावेळी मतदानापासून दूर राहिलेला होता पंचेचाळीस देश होते असे की त्याच्यामध्ये भारतही होता की जो मतदानापासून दूर राहिला तुम्हाला माहिती पाहिजे की गाझापट्टीत युद्धबंदीसाठी एक ठराव आला होता युनो मध्ये प्रचंड बहुमताने तो मंजूरही झाला भारतानं कोणता स्टँड घेतला तर भारत याच्यामध्ये आलिप्त राहिला हे तुमचं उत्तर असलं पाहिजे ठराव कोणी आणला होता जॉर्डन हा ठराव युनो मध्ये कोणी आणला होता हे पण विचारतील तुम्हाला जॉर्डनने आणला होता तात्काळ युद्ध युद्धबंदी झाला पाहिजे अशा प्रकारचा ठराव जॉर्डनने आणलेला होता आणि मग या ठरावाच्या बाजूने एकशे वीस मतं पडली होती आणि ठरावाच्या विरोधामध्ये चौदा मतं पडली होती फक्त म्हणून आपण या ठिकाणी काय म्हणतोय पहा की प्रचंड बहुमताने मंजूर करण्यात प्रकारे हा ठराव भारत मतदानापासून अलिप्त राहिला हे आपलं उत्तर असलं पाहिजे लक्षात आलं पुढे जाऊयात कतारमध्ये एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती हे सर्व अधिकारी कोणत्या कंपनीत काम करत होते असं विचारतील आपल्याला हे घटना तुम्ही आम्ही ऐकली होती कोणत्या कंपनीत काम करत होते हे आपल्यासाठी महत्वाचं आहे आता अल दहारा असं त्याचं नाव आहे अल दहारा ही कंपनी आहे अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीस अँड कन्सल्ट कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस असं त्या कंपनीचं नाव होत लक्षात आलं तशा प्रकारे कतारमध्ये एका खाजगी कंपनीत काम करणाऱ्या भारताच्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांना कतारमधील एका कनिष्ठ न्यायालयानं मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवली होती हे सर्व अधिकारी कोणत्या कंपनीत काम करत होते तर त्या कंपनीचं नाव आपल्याला माहिती पाहिजे आपण म्हटलं अल दहारा ग्लोबल टेक्नॉलॉजीज अँड कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपनीमध्ये काम करत होते लक्षात आलं पुढे जाऊयात कोणत्या देशाच्या संसदेनं सर्वसमावेशक अनुशासनी बंदी करार कॉम्प्रेहेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बँड ट्रिटी रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली आहे रशिया रशिया या देशानं मंजुरी दिली आहे आता रशिया युक्रेन युद्ध रशिया आणि अमेरिका यांचे ताणलेले संबंध या पार्श्वभूमीवर रशियाने या ठरावाला मंजुरी दिली आहे लक्षात आलं तशा प्रकारे ही घटना कधी घडली घट आहे रशियानं फिफ्टीन ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी थ्रीला ही मंजुरी दिलेली म्हणजे आपल्यासाठी महत्वाची कोणत्या देशाच्या संसदेनं सर्वसमावेशक अनुशासनी बंदी करार रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली रशियानं पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ही मंजुरी दिलेली आहे लक्षात आलं भारताने या कराराला मान्यता दिलेली नाहीये ही वेगळी गोष्ट आहे पण या ठिकाणी हे लक्षात ठेवायचं करार रद्द करण्याच्या ठरावाला मंजुरी दिली हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न पहा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड न घोषित केलेल्या जगातील या सर्वात वयस्कर कुत्र्याचा वयाचा एकतीसाव्या वर्षी मृत्यू झालाय आता कुत्र्याचा मृत्यू झालाय त्याचं नाव आपल्याला माहिती पाहिजे आणि कशासाठी माहिती पाहिजे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं घोषित केलेले आहे जगातील सर्वात वयस्कर कुत्रा आहे त्या कुत्र्याचं नाव काय हे आपल्याला माहिती पाहिजे त्या कुत्र्याचं नाव आहे बॉबी लक्षात राहील तुमच्या बॉबी असं या कुत्र्याचं नाव आहे लक्षात आल वयाच्या सर्वात वयस्कर कुत्रा म्हणून याला ओळखलं जात होतं पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात लहान शस्त्रे दारुगोळा आणि इतर संरक्षण उपकरणांच्या निर्मितीमध्ये सहकार्यासाठी भारताचा कोणत्या देशाबरोबर करार झालाय महत्वाची घटना आहे आपण काय म्हणतो का कशासाठी लहान शस्त्रे दारुगोळा आणि इतर संरक्षण उपकरण यांच्या निर्मितीच्या सहकार्यासाठी भारताचा एका देशाबरोबर करार झाला त्या देशाचं नाव आहे झांबिया 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 तुम्ही ऐकलं असेल किंवा नसेल याची राजधानी लुसा काय पहा लुसाका हा करार झालाय दोन हजार तेवीस वीस 20 ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला हा करार झालेला आहे लक्षात आलं लहान शस्त्र दारुगोळा आणि इतर संरक्षण उपकरणांच्या निर्मितीमध्ये सहकार्यासाठी भारताचा कोणत्या देशाबरोबर करार झाला तर झांबिया या देशाबरोबर करार झाला वीस ऑक्टोबर 20 दोन हजार तेवीस मध्ये करार झाला पुढचा प्रश्न पहा भारत फ्रान्स मिलिटरी सब कमिटीची बैठक कोठे पार पडली भारत फ्रान्स मिलिटरी सब कमिटीची बैठक नवी दिल्लीला पार पडली एअर फोर्स स्टेशन नवी दिल्ली या ठिकाणी पार पडली भारत फ्रान्स मिलिटरी सब कमिटीची बैठक एअरफोर्स स्टेशन नवी दिल्लीला पार पडलेली आहे लक्षात आलं ऑक्टोबर दोन हजार तेवीसची घटना आहे तर हे लक्षामध्ये ठेवायचं एवढंच महत्वाचं आहे आपल्यासाठी आणखी एक, एक याच्यामध्ये की या बैठकीचे अध्यक्ष भारतातर्फे कोण होत आहे तर या ठिकाणी त्यांचं नाव होतं आशिष ओहरा आशिष ओहरा होते भारतातर्फे कोणी या ठिकाणी नेतृत्व स्वीकारलं होतं आशिष ओहोरा यांनी नेतृत्व स्वीकारलेलं होत एअर व्हॉइस मार्शल आहेत आशिष ओहोरा आशिष आशिष ओहोरा यांनी या, हो हो हो, हो हो या, या बैठकीचे अध्यक्ष होते भारतातर्फे अशा प्रकारे भारत फ्रान्स मिलिटरी सब कमिटीची बैठक एअरफोर्स स्टेशन नवी दिल्ली येथे पार पडलेली आहे पुढे पाहूयात सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची बैठक कोठे पार पडली आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची बैठक पार पडली आहे हानोई या ठिकाणी पार पडली हानोई या ठिकाणी पार पडले लक्षात आलं भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची बैठक दोन हजार तेवीस मध्ये कोठे पार पडली हानोई अध्यक्षस्थान कोणी भूसवलं हो दोन जणांनी संयुक्तपणे आपण म्हणूया त्या ठिकाणी दोघा भूषवला भारतातर्फे एक जन होता आणि या देशातर्फे एक जन होते दोघा जणांनी संयुक्तपणे भारतातर्फे कोण होत डॉक्टर एस जयशंकर होत्या संयुक्तपणे सहाध्यक्षपद भूषवला डॉक्टर एस जयशंकर हे भारतातर्फे होते त्याच्यानंतर या देशातर्फे कोण होत त्यांचं नाव होत बुई बुई थान सोन बुई थान सोन यांनी सहाध्यक्षपद भूषवलेलं होतं दोघांनी मिळून भूषवलेलं होतं तर भारत व्हिएतनाम तर्फे बुई थान सोन आणि भारतातर्फे डॉक्टर एस जयशंकर यांनी अध्यक्षपद म्हणजे सह अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवलेलं होतं अशा प्रकारे भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची बैठक कोठे पार पडली हनोईला पार पडली भारतातर्फे कोण हजर होतं या बैठकीला भारता तर भारतातर्फे डॉक्टर एस जयशंकर हजर होते हे लक्षामध्ये ठेवायचं शिवाय डॉक्टर एस जयशंकर या ठिकाणी गेले आणि भारत आणि व्हिएतनाम यांच्यामध्ये जे राजनैतिक संबंध आहे त्या राजनैतिक संबंधांच्या स्थापनेची पन्नास वर्ष साजरी केलेली त्या ठिकाणी पन्नास वर्ष साजरी करताना त्यांनी त्या ठिकाणी एका तिकिटाचं अनावरण सुद्धा केलेलं होतं या दोघांनी मिळून लक्षात आलं अशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं आहे भारत व्हिएतनाम संयुक्त आयोगाची बैठक पार पडली हानोई या ठिकाणी भारतातर्फे कोण उपस्थित होतं तर डॉक्टर एस जयशंकर उपस्थित होतं हे लक्षामध्ये ठेवायचं पुढचा प्रश्न पाहूयात पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धा कृती पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलं पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला तेवी रवींद्रनाथ टागोर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे व्हिएतनाम या देशामध्ये करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायच्या या गोष्टी या साध्या साध्या गोष्टी विचारल्या जातात आणि मग ते आपले प्रश्न बरोबर आली पाहिजेत विचार करायला त्या ठिकाणी वेळ नसेल आपल्याला रवींद्रनाथ टागोरांचा अर्धा कृती पुतळ्याचं चा अनावरण झालं व्हिएतनाम मध्ये पंधरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस ची ही गोष्ट आहे आपण विचार करतो आणि आता लक्षात ठेवायचं कोणाच्या हस्ते पुतळ्याचं चा अनावरण झालंय कोणाच्या हस्त डॉक्टर एस जयशंकर परराष्ट्र मंत्री आपले त्यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालंय दुसरी गोष्ट आपल्याला कळाली पुतळ्याचं अनावरण झालंय व्हिएतनाम देशात झालाय कोणाच्या हस्ते अनावरण झालं आपल्या लक्षात आलं डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते अनावरण झालंय आता हा पुतळा कोणत्या शहरामध्ये बसवण्यात आलाय हा पण आपल्यासाठी महत्वाचा आहे कोणती सिटी आहे ते त्या सिटीचं नाव आहे बाक निन्न सिटी बाक न बाक निन्न सिटी या बसवण्यात आलेला हा पुतळा लक्षात आला प्रकारे रवींद्रनाथ टागोरांचा पुतळा अर्धा कृती पुतळ्याचं अनावरण झालंय व्हिएतनाम देशामध्ये आहे बा या ठिकाणी आपण म्हटलं बाक निन्न सिटीमध्ये झालाय आणि अनावरण कोणाच्या हस्ते झालंय तर डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते झालेला आहे आयाशिवाय आता तुम्ही म्हणाल रवींद्रनाथ टागोरांचं अनावरण या ठिकाणी का झालं व्हिएतनाममध्ये का झालं तर या ठिकाणी लक्षात ठेवायचं एकोणीसशे एकोणतीसशे एक गोष्ट आहे या व्हिएतनामच्या एका शहराला रवींद्रनाथ टागोरांनी भेट दिलेली होती त्या शहराचं नाव होतं होची मिन्ना रवींद्रनाथ टागोरांनी एकोणीसशे एकोणतीसमध्ये होची मिन्ना या शहराला भेट दिलेली होती आणि मग त्याच्या स्मरणार्थ यांनी टपाल तिकीट सुद्धा काढलं होतं रवींद्रनाथ टागोरांच्या नावाने तुमच्या माहितीसाठी विधानामध्ये जो मुद्दा हा प्रश्न टाकला त्यांनी टपाल तिकीट पण काढलेलं होतं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये तर काढलं होतं आणि कोणत्या शहराला रवींद्रनाथ टागोरांनी एकोणीसशे एकोणतीस कौन मध्ये भेट दिली होती तर हो ची मिन्न शहराला भेट दिली होती मग आता त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण झालंय व्हिएतनाम मध्ये बाक निन्न सिटी मध्ये डॉक्टर जय एस डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे लक्षात आलं पुढे जाऊया आय एन एस टी सी कॉरिडॉरचं दक्षिणेकडील टोक भारतातील कोणतं शहर असणार आहे आय एन एस टी म्हणजे काय ते आपण सुरुवातीला पाहूया हे जे म्हणतायत ते आपण आय एन एस टी सी हे काय आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर या कॉरिडॉरचं दक्षिणेकडलं टोक भारतातील कोणतं शहर असणार आहे विचारलंय आपल्याला मुंबई शहर असणार आहे लक्षात ठेवा महत्वाचं आहे मुंबई शहर असणार आहे दक्षिणेकडलं टोक भारतातलं मुंबई शहर असणार आहे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचं दक्षिणेकडील टोक भारतातील कोणतं शहर असणार आहे तर मुंबई शहर असणार आहे आता तुम्ही म्हणाल दक्षिणेकडं टोक आहे मग उत्तरेकडे पण आहे का हो उत्तरेकडचं टोक जे आहे ना हे दक्षिणेकडचं टोक झालं आणि उत्तरेकडील टोकाचा जर तुम्ही विचार केला उत्तरेकडील टोक ते रशियाचं आहे पहा उत्तरेकडील टोकाचा जर तुम्ही विचार केला तर रशियाचं रशियाच्या मॉस्को मॉस्को म्हणजे दोन्ही गोष्टी तुमच्या लक्षात आलं दोन्ही विचारलं तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉरचं दक्षिणेकडलं टोक कोणतं आहे उत्तरेकडलं टोक कोणतं आहे दक्षिणेकडचं टोक मुंबई आहे उत्तरेकडचं टोक रशियामधलं मॉस्को आहे लक्षात आलं कॉरिडॉरची लांबी किती आहे या या कॉरिडॉरची लांबी आहे सात हजार दोनशे किलोमीटर या कॉरिडॉरची लांबी सात हजार दोनशे किलोमीटर भारताचा याच्यामध्ये समावेश आहे सदस्य देशांमध्ये भारत आहे प्रकारे हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा वाटतो आपल्याला की इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आय एन एस टी सी कॉरिडॉरचा दक्षिणेकडील टोक कोणता आहे आणि उत्तरेकडचं टोक कोणता आहे दक्षिणेकडील टोकाचा आपण विचार केला मुंबई आहे उत्तरेकडील टोक मास्को आहे हा कॉरिडॉरची लांबी किती सात हजार दोनशे किलोमीटर आहे लक्षात आलं आणि मग याचा जर विचार केला तर जहाज रेल्वे रस्ते या मार्गाचा हे मल्टी मोड नेटवर्क असणार आहे म्हणजे नेटवर्क कोणत्या प्रकारचं असणार आहे माल वाहतूक आणि हे का केलं जाणार आहे का कॉरिडॉर माल वाहतुकीसाठी माल वाहतुकीसाठीचा हा कॉरिडॉर आहे माल वाहतूक कशातर्फे आहे जहाजांमार्फत रेल्वेमार्फत रस्त्यांमार्फत हे मल्टीमोड नेटवर्क म्हणून याची रचना केली जाते कॉरिडॉरची लांबी सात हजार दोनशे किलोमीटर दक्षिणेकडचं टोक मुंबई उत्तरेकडचं टोक रशियातलं मॉस्को लक्षात आलं पुढे जाऊया पुढचा प्रश्न पहा सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण अनावरण कोण कोणत्या आपल्या नॅशनल हिरोचं कोणकोणत्या देशांमध्ये झालेलं आहे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे या ठिकाणी काय विचारलं आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महात्मा गांधीजींच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे आता त्याच्यामध्ये जर तुम्ही विचार केला तुम के तर व्हिएतनाम या देशामध्ये करण्यात आलेला आहे व्हिएतनाम या ठिकाणी आपण म्हणूयात व्हिएतनाम कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेला आहे ओची मिन ओ चीन या शहरामध्ये करण्यात आलंय सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलं कोणत्या ठिकाणी करण्यात आलं व्हिएतनाम या देशामध्ये करण्यात आलं कोणत्या शहरात करण्यात आलं तर हो मिन्न शहरामध्ये करण्यात आलेला आहे कोणाच्या हस्ते करण्यात आलं पुन्हा एकदा परराष्ट्र मंत्री येतील डॉक्टर एस जयशंकर यांच्या हस्ते करण्यात आहे महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण लक्षात आला तर हे लक्षामध्ये ठेवायचं आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊया चौदा ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळ्याचं भारताबाहेरील सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये करण्यात आलेलं आहे आता भारताबाहेर सर्व उंच पुतळा कोणत्या देशामध्ये अमेरिका शहरामध्ये आहे अमेरिका देशामध्ये आहे अमेरिका अमेरिका लक्षात आलं भारताबाहेर सर्वात उंच पुतळ्याचं अनावरण कोणत्या देशामध्ये झालं आणि याच नाव काय स्टॅच्यू ऑफ इक्वेलिटी असं त्याचं नाव ठेवण्यात आलेलं आहे लक्षात आलं सर्वात उंच म्हणतोय सर्वात उंच म्हणजे किती उंच असणार ना आहे हा एकोणीस फूट उंच आहे एकोणीस फूट उंच पुतळ्याचं अनावरण झालं अमेरिकेमध्ये आणि आपण काय म्हणतो स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी याला कोणतं नाव देण्यात आलेलं आहे स्टॅच्यू ऑफ स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी लक्षात आलं बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात भारताबाहेर सर्वात उंच पुतळा कोणत्या देशामध्ये आहे अमेरिका देशामध्ये किती फूट उंच आहे भारताबाहेर एकोणीस फूट आहे याला नाव काय दिलं आहे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं नाव देण्यात आलेलं आहे लक्षात आलं हा शहरा हा जो पुतळा उभारला आहे तो कोणत्या शहरामध्ये उभारला आहे आणि हा पुतळा तयार कोणी केलाय हे पण आपल्यासाठी महत्वाचं आहे आकोकिक किक नावाचं शहर आहे अको किक आको किक नावाचं शहर आहे हा पुतळा तयार कोणी केलाय राम सुतार, राम सुतार। यांनी तयार केला आल्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा उभारला गेला बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिका या ठिकाणी पुतळ्याची उंची एकोणीस फूट आहे या पुतळ्याला स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं म्हणतात आकोकीक शहराजवळ आहे आणि कोणी साकारलाय सुतार यांनी साकारलाय पुढचा प्रश्न पहा कोणता देश आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा चा इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट चा सदस्य झाला आहे कोणता देश झाले आर्मेनिया हा देश झालेला आहे हा हा देश देश झालेला आहे अलीकडच्या कालावधीमध्ये आयसीसी इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टचा सदस्य कोणता देश झाला आहे हे आपल्याला विचारलं तर आर्मेनिया हा देश आहे हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न घेऊयात दक्षिण आफ्रिकेतील टॉलस्टाय फॉर्म येथे कोणत्या भारतीय व्यक्तिमत्वाच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे दक्षिण आफ्रिकेतील या ठिकाणी एका भारतीय पुतळ्याचं अनावरण केलं महात्मा गांधी महात्मा गांधींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे दक्षिण आफ्रिकेमधील टॉलोस्टाय फॉर्म येथे किती उंच फूट उंचीचा पुतळा असेल हा आठ फूट उंचीचा हा पुतळा आहे पहा आठ फूट उंच तुम्हाला प्रश्न असा पडतोय का की टॉलस्टाय फॉर्म या ठिकाणीच महात्मा गांधींचा पुतळा का उभारण्यात आला हे पण आपल्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ही घटना घडली की त्यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे टॉलस्टाय फॉर्म या ठिकाणी कारण हे जे टॉलस्टाय फॉर्म हे जे ठिकाण आहे ना या ठिकाणावरून आपल्या वकिला सुरुवात केली होती महात्मा गांधींनी वकील म्हणून काम करण्यास सुरुवात कुठून केली होती महात्मा गांधींनी टॉलस्टाय फॉर्म या ठिकाणावरून केली होती तर त्याच्या स्मरणार्थ या पुतळ्याचं अनावरण महात्मा गांधींच्या टॉलस्टाय फॉर्म दक्षिण आफ्रिकेमध्ये करण्यात आले आठ फूट उंचीचा पुतळा आहे लक्षात आला प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं मग हे जर लक्षामध्ये ठेवलं अशा गोष्टी तर आपल्याला ते सोपं जाईल आता ही एक परिषद महत्वाची पहा जी ट्वेंटी देशातील संसदेच्या पिठासीन अधिकाऱ्यांची पी ट्वेंटी परिषद कोठे पार पडली पी ट्वेंटी परिषद आपल्याला डायरेक्ट विचारतील पी ट्वेंटी परिषद कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे लक्षात आलं यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी ही परिषद पार पडलेली आहे जी ट्वेंटी देशातील संसदेच्या पिठासीन अधिकाऱ्यांची पी ट्वेंटी पार्लमेंटचे जे आपले हे असतात सभापती तर त्यांची परिषद पार पार पडते त्याला पी ट्वेंटी असं नाव दिलंय पहा जी ट्वेंटी देशातील संसदेचे देशा पिठासीन अधिकारी हा पीठासीन अधिकारी आपल्या संसदेचे पिठासीन अधिकारी असतात जी ट्वेंटीमध्ये जे जे देश आहेत त्यांचे सगळ्यांचे पीठासीन अधिकारी तिथे जमतील आणि चर्चा करतील कोठे पार पडली यशोभूमी नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेली आहे हे लक्षामध्ये ठेवायचं आणि दोन हजार तेवीस असं पण विचार दोन हजार तेवीसची पी ट्वेंटी परिषद कोठे पार पडली नवी दिल्लीला पार पडली परिषदेचे अध्यक्ष कोण होत्या भारतात भरली म्हणजे या ठिकाणी आपल्या संसदेचे पिठासीन अधिकारीच याचे अध्यक्ष असणार आहेत कोण आहेत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला याचे अध्यक्ष कोण होते या पी ट्वेंटीचे अध्यक्ष ओम बिर्ला हे लक्षात ठेवायचं ओम बिर्ला हे अध्यक्ष होते तर या परिषदेचं उद्घाटन जे झालं ते नरेंद्र मोदींच्या हस्ते झालं होतं पण याचं अध्यक्षपद मात्र ओम बिर्लांकडे होतं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे तर या परिषदेला पी ट्वेंटी परिषद असं म्हणतात हे लक्षामध्ये ठेवायचं आहे आता या परिषदेमध्ये चर्चा कोणत्या विषयावरती झाली पी ट्वेंटी परिषदेमध्ये कोणत्या विषयावरती चर्चा झाली एक पृथ्वी एक कुटुंब एका भविष्यासाठी संसद काय म्हटलं होतं पहा एक कोणत्या विषयावर चर्चा झाली एक पृथ्वी एक कुटुंब एका भविष्यासाठी संसद एका भविष्य साठी संसद संसद एका भविष्यासाठी संसद लक्षात आलं एक पृथ्वी एक कुटुंब एका भविष्यासाठी संसद यावर या पी ट्वेंटी परिषदेमध्ये चर्चा झालेली आहे लक्षात आलं आता ही झाली दोन हजार तेवीसची ची दोन हजार तेवीसची ची परिषद नवी दिल्लीला पार पडली दोन हजार चोवीसची ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडणार सांगता येईल तुम्हाला दोन हजार चोवीसचे ची परिषद कोणत्या ठिकाणी पार पडणार आहे ब्राझील ब्राझील मध्ये दोन हजार चोवीसची पी ट्वेंटी पडेल ब्राझील मग या दोन हजार चोवीसच्या परिषदेची ही जी सूत्र आहेत ते ओम बिर्लांनी कोणाकडे सुपूर्द केली ब्राझीलच्या संसदेकडे सुपूर्द केलेली म्हणजे दोन हजार चोवीसची ची परिषद ब्राझील मध्ये होणार आहे पी ट्वेंटीची लक्षात आलं काय काय पाहिलं पहा जी ट्वेंटी देशातील संसदेच्या पीठासीन अधिकाऱ्यांची पी ट्वेंटी परिषद येशोभूमी नवी दिल्ली येथे पार पडली ह्याचे अध्यक्ष ओम बिर्ला होत आहे आणि या परिषदेमध्ये कशावरती चर्चा झाली एक पृथ्वी एक कुटुंब एका भविष्यासाठी संसद या विषयावरती चर्चा झाली असं आपण म्हटलं आणि दोन हजार तेवीसची ही परिषद होती दे लक्षात था। लक्षा आलं आणि दोन हजार चोवीसची परिषद कुठे पार पडणार आहे पी ट्वेंटीची तर ब्राझीलमध्ये पार पडणार आहे पुढचा प्रश्न पहा इंडियन ओशन रिम असोसिएशन ची बैठक कोठे पार पडली कोलंबो शहरामध्ये पार पडली कोलंबो कोलंबो श्रीलंका या ठिकाणी पार पडली कोलंबो श्रीलंका इंडियन ओशन रिम असोसिएशनची बैठक दोन हजार तेवीस मध्ये ही बैठक पार पडली आपल्याला विचारतील दोन हजार तेवीस ची इंडियन ओशन रिम असोसिएशनची बैठक कोठे पार पडली कोलंबो श्रीलंका या ठिकाणी पार पडली वेगवेगळ्या देशाचे परराष्ट्र मंत्री या परिषदेला हजर होते लक्षात आला अशा प्रकारे कोलंबो या ठिकाणी पार पडली आणि पूर्वीची परिषद जी बांगलादेशामध्ये पार पडलेली होती ती दोन हजार तेवीस ची कोलंबो श्रीलंकेमध्ये पार पडली या गटाचा उपाध्यक्ष कोण आहे उपाध्यक्ष या गटाचा उपाध्यक्ष भारत आहे उपाध्यक्ष भारत आहे आपल्या भारताच्या दृष्टिकोनातून हे लक्षामध्ये ठेवायचं गटाचा उपाध्यक्ष भारत बैठक कुठे पार पडली कोलंबो श्रीलंका या ठिकाणी पार पडलेली आता तुम्ही म्हणाल इंडियन ओशन रिम असोसिएशन म्हणजे काय आपला हिंदी महासागर ज्याला आपण म्हणतो त्या हिंदी महासागराच्या काठावर असणारे जे देश आहेत त्यांची संघटना आहे ही एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये स्थापन झालेली संघटना आहे मॉरिशस सदस्य देश इंडियन ओशन रिम असोसिएशनचे तेवीस आहे हिंदी महासागराच्या किनाऱ्याला असलेले देश काठावर असणारे देश तेवीस देश लक्षात आलं हे लक्षात ठेवायचं आणि अशा प्रकारची संघटना असावी अशी संकल्पना कोणी मांडलेली होती अशा प्रकारची संघटना असावी नेल्सन मंडेला यांनी मांडलेली होती दक्षिण आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला यांनी मांडलेली होती ता आपल्याला आत्ता लक्षात काय ठेवायचं दोन हजार तेवीसची ची इंडियन ओशन रिम असोसिएशनची बैठक कोठे पार पडली कोलंबो श्रीलंका या ठिकाणी पार पडली आणि उपाध्यक्ष भारत आहे पुढच्या प्रश्नाकडे जवळ नुकत्याच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेल्या टांझानियाच्या अध्यक्षा कोण आहेत भारताच्या दौऱ्यावर आलेल्या टांझानियाच्या अध्यक्ष कोण आहेत सामिया सुलुहु हसन असं त्यांचं नाव आहे सामिया सुलुहु हसन असं त्यांचं नाव आहे नुकत्याच भारताच्या अधिकृत दौऱ्यावर आलेल्या टांझानियाच्या अध्यक्षा कोण सामिया सुलु हसन लक्षात आला या अध्यक्ष आहेत लक्षामध्ये ठेवायचं पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात स्वामीनारायण अक्षरधाम हे अमेरिकेतील सर्वात मोठं मंदिर कोठे उभारण्यात आलेलं आहे अमेरिकेतलं सर्वात मोठं मंदिर स्वामी नारायण अक्षरधाम पहिल्यांदाही लक्षात घ्या अमेरिकेमधलं सर्वात मोठं मंदिर नाव स्वामीनारायण अक्षरधाम कोठे उभारलं गेलेलं आहे न्यू जर्सीला न्यू जर्सी न्यू जर्सी न्यू जर्सी मध्ये कुठे आहे रॉबिन्स विलेज टाउनशिप या नावाचे ठिकाण आहे रॉबिन्स विले टाउनशिप या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे लक्षात आलं स्वामीनारायण अक्षरधाम हे अमेरिकेतील सर्वात मोठं मंदिर कोठे उभारण्यात आलेलं आहे न्यू जर्सी मध्ये रॉबिन्स विलेज टाउनशिप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे अलीकडच्या कालावधीमध्ये ऑक्टोबर दोन हजार तेवीस आठ ऑक्टोबर दोन हजार तेवीसला याचं उद्घाटन झालं या मंदिराचं आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की हे मंदिर, मंदिर, मंदिर एकशे त्र्याऐंशी एकरात पसरलं आहे एकशे त्र्याऐंशी एकरांमध्ये म्हणजे अमेरिकेतलं सर्वात मोठं मंदिर म्हटलं जात कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर तयार झालं आहे त्यांचं नाव आहे स्वामी महाराज महंत स्वामी महाराज महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर तयार झालेलं आहे तशा प्रकारे अमेरिकेतलं सर्वात मोठे मंदिर कोणत्या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे त्या मंदिराचं नाव काय हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे आपण म्हटलं स्वामीनारायण अक्षरधाम न्यूजर्शी रॉबिन्स विले टाउनशिप या ठिकाणी एकशे त्र्याऐंशी एकरांमध्ये आहे आणि कोणाच्या मार्गदर्शनाखाली तर महंत स्वामी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालंय या मंदिराचं वैशिष्ट्य पाहिलं अँकॉर वॉट मंदिर आपण पाहिलं जगातलं त्याला घोषित करण्यात आले असा पण उल्लेख केला होता मागच्या लेक्चर्समध्ये तर त्या अँकॉर वॉट नंतर जगातलं दुसरं सर्वात मोठं मंदिर आहे जगातलं दुसरं सर्वात मोठं मंदिर आहे म्हणजे विधानात आपल्याला हे पण म्हणतील हे जगातलं दुसरं सर्वात मोठं मंदिर आहे लक्षात आलं तर हे लक्षामध्ये ठेवायचं पुढचा प्रश्न कोणत्या दिवशी भारत स्वीडन नवोपक्रम दिन इंडिया स्वीडन इनोव्हेशन डे साजरा करण्यात आला कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला होता नऊ ऑक्टोबरला साजरा करण्यात आला होता नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला साजरा करण्यात आलेला होता लक्षात आलं आणि हा दहावा आहे हा जो साजरा केलेला दिन आहे हा दहावा दहाव्या वेळेला हा साजरा केलेला आहे लक्षात आलं दरवर्षी हा दिन साजरा केला जातो भारत स्वीडन स्वीडन नवोपक्रम दिन हा दरवर्षी साजरा केला जातो लक्षात आलं आणि मग अशा प्रकारचा भारत स्वीडन नवोपक्रम दिन का साजरा केला जातो कारण भारत आणि स्वीडन यांच्यामध्ये औद्योगिक विकासाला प्रोत्साहन द्यायचं आहे आणि शाश्वत दीर्घकाळासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे मग आपल्याला हे लक्षात पाहिजे की कशासाठी हा दिवस पाळला जातो तर भारत आणि स्वीडन यांच्यामधील शाश्वत औद्योगिक विकासाला चालना द्यायची शाश्वत म्हणजे काय दीर्घकाळ टिकणारा दीर्घकाळ टिकणाऱ्या औद्योगिक विकासाला प्रोत्साहन द्यायचं लक्षात आला अशा प्रकारे हा भारत स्वीडन नवोपक्रम दिन नऊ ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला साजरा करण्यात आलेला आहे यानंतरचा पुढचा प्रश्न पाहूयात आपण पुढचा प्रश्न कोणता आहे पहा युनेस्कोच्या संरक्षणाखाली असणाऱ्या कौन कोणत्या कॉन्फरन्सचं अध्यक्ष म्हणून भारताची सलग तिसऱ्यांदा निवड झाली असं विचारलं तर मग ए आय बी डी त्याचं नाव आहे संक्षिप्त रूप तुम्हाला सांगता ए आय बी डी युनेस्कोच्या संरक्षणाखाली असणाऱ्या ए आय बी डी कॉन्फरन्सचा अध्यक्ष म्हणून भारतचंच भारताची सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आहे आता हे काय आहे पहा एशिया पॅसिफिक एशिया पॅसिफिक आय एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट 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 फॉर ब्रॉडकास्टिंग बी ब्रॉडकास्टिंग आणि डेव्हलपमेंट बी डी एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडका ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट कॉन या कॉन्फरन्सचे अध्यक्ष म्हणून भारताची सलग तिसऱ्यांदा निवड झाली लक्षात आलं ए आय बी डी असं याला म्हटलं जातं तुमच्या लक्षामध्ये राहील तिसऱ्यांदा निवड झालेली हे लक्षामध्ये आहे लक्षाम कोठे बैठक आयोजित करण्यात आलेली होती मॉरिशसला बैठक आयोजित करण्यात आलेली होती मॉरिशस मध्ये कोणत्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती पोर्ट लुईस पोर्ट लुईस मॉरिशस या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती लक्षात आलं युनेस्कोच्या संरक्षणाखालील असणाऱ्या डी कॉन्फरन्स त्याला आपण काय म्हटलं एशिया पॅसिफिक इन्स्टिट्यूट ब्रॉडकास्टिंग डेव्हलपमेंट जनरल कॉन्फरन्स असं याला म्हटलं जातं आणि या आपण म्हटल्याप्रमाणे या कॉन्फरन्सच्या अध्यक्ष म्हणून भारताची सलग तिसऱ्यांदा निवड झालेली आपल्याला दिसते लक्षात आला आणि मग याच्यामध्ये आपण असाही विचार केला की ही बैठक कधी पार पडली दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ऑक्टोबरमध्ये पार पडली आहे ही बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती पोर्ट लुईस मॉरिशस या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती लक्षात आलं पुढे जवळ अमेरिकेतील गांधी संग्रहालय पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सर्वसामान्यांसाठी खुलं करण्यात आले हे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये उभारण्यात आलेलं आहे अमेरिकेमध्ये गांधी संग्रहालय खुलं करण्यात आलंय पंधरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मग हे संग्रहालय कोणत्या शहरामध्ये आहे ह्युस्टन नावाचं शहर आहे त्या शहरामध्ये हे संग्रहालय आहे ह्युस्टन 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 या शहरामध्ये लक्षात आलं कोणत्या शहरामध्ये आता या संग्रहालयाची रचना कशी आहे हे तुम्हाला जर विधानामध्येच विचारलं की संग्रहालयाची रचना यावरती आधारित आहे तर संग्रहालयाची रचना आहे ती गांधीजींच्या चरख्यावर आधारित आहे हे लक्षात ठेवायचं रचना कशावर आधारित आहे विधानामध्ये जे तुम्हाला एखादं विधान दिलं की याची या संग्रहालय जे खुलं करून दिलं आहे या संग्रहालयाची गांधी रचना गांधीजींच्या चरख्यावर आधारित ठेवण्यात आलेली तर विधान बरोबर आहे रचना गांधीजींच्या चरख्यावर आधारित आहे लक्षात आलं आणि तेरा हजार चौरस फूट एवढं मोठं हे संग्रहालय आहे ह्युस्टन शहर आहे अमेरिकेमधलं तिथे त्या ठिकाणी या हे जे संग्रहालय आहे ते, 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 ते जनतेसाठी खुलं केलं गेलंय सर्वसामान्यांसाठी खुलं केलं गेलेलं आहे हे लक्षात ले ले ठेवायचं पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात बांगलादेशला त्याच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाकडून युरोनियमचा पुरवठा होता रशिया देशाकडून होता हे महत्वाचा प्रश्न आहे लक्षात ठेवा रशिया बांगलादेशला त्यांच्या पहिल्या अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणत्या देशाकडून युरेनियमचा पुरवठा होतो तर रशिया देशाकडून युरेनियमचा पुरवठा होता हे लक्षामध्ये ठेवायचं आहे पुढे पाहूयात प्रश्न तैवान एक्सपो दोन हजार तेवीस इंडियाचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे मुंबईमध्ये करण्यात आलेलं आहे मुंबई मुंबई शहरामध्ये तैवान एक्सपो दोन हजार तेवीस इंडियाचं उद्घाटन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे आपण विचार करतो या ठिकाणी आपण विचार केला मुंबई शहरामध्ये मुंबई शहरा मधे एक प्रदर्शन केन्द्र है नेस्को प्रदर्शन केन्द्र मुंबई मधिल नेस्को प्रदर्शन केन्द्र कठे है प्रदर्शन केन्द्र मुंबई में गोरे या गोरेगाव गोरेगाव या ठिकाणी है तशा प्रकारे तैवान एक्सपो दोन हजार तेवीस इंडियाचं उद्घाटन मुंबई शहरामध्ये करण्यात आलंय मुंबई शहरामध्ये गोरेगाव या ठिकाणी नेस्को प्रदर्शन केंद्र या ठिकाणी याचं उद्घाटन करण्यात आलेलं हे लक्षामध्ये ठेवायचं आहे लक्षात राहील पुढे जाऊयात कोणत्या प्रदेशावरून आझरबैजान आणि आर्मेनिया या देशांमध्ये पुन्हा वांशिक संघर्ष पेटलाय एक प्रदेश आहे त्या प्रदेशामुळं दोन देशांमध्ये दे संघर्ष आहे मग तो प्रदेश कोणता हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे त्या प्रदेशाचं नाव आहे नागारनो काराभाक प्रदेश नागोरनो पा नागोरनो काराभाक काराभाक बऱ्याच काळापासून यांच्यामध्ये युद्ध चालू आहे या प्रदेशावरून दोन्ही देश म्हणतात हा प्रदेश आमचा आहे अशा प्रकारे नागो नागोर्नो काराबाग प्रदेश या प्रदेशावरून अझरबैजान कोणत्या दोन देशांमध्ये अझरबैजान आणि आर्मेनिया या देशांमध्ये पुन्हा वांशिक संघर्ष पेटला आहे पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात व्यावसायिकांचे कायदेशीर हक्क सुनिश्चित करण्यासाठी भारतानं कोणत्या देशाबरोबर सामाजिक सुरक्षा करार केलाय व्यावसायिकांचे कायदेशीर हक्क सुनिश्चित करायचे म्हणजे काय अर्जेंटिना या देशामध्ये काही भारतीय कार्यरत आहेत लक्षात आलं आणि ते भारतीय काय आहेत त्या ठिकाणी रोजगाराचा शोध घेत आहेत आणि अर्जेंटिनाचे काही भारतामध्ये आहेत आणि भारताचे काही अर्जेंटिनामध्ये आहेत की जे रोजगाराचा शोध घेत आहे तर त्यासाठी आपल्या देशानं काय केलंय सामाजिक सुरक्षा करार केलाय कोणत्या देशाबरोबर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं अर्जेंटिना या देशा या लक्षात आलं कायदेशीर हक्क सुनिश्चित करण्यासाठी भारतानं कोणत्या देशाबरोबर सामाजिक सुरक्षा करार केला अर्जेंटिना या देशाबरोबर केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं अर्जेंटिनामध्ये कार्यरत असलेले भारतीय काय करतायत त्या ठिकाणी रोजगाराच्या शोधात आहेत आणि भारतामध्ये कार्यरत असलेले अर्जेंटिनाचे काही नागरिक हे रोजगाराच्या शोधात आहेत मग त्यांच्या अधिकारांची खात्री देण्यासाठी एक सामाजिक सुरक्षा करार करण्यात आलेला आहे अर्जेंटिना आणि भारत या देशामध्ये मग आपल्याला काय विचारतील आपल्याला विचारतील व्यावसायिकांचे कायदेशीर हक्क सुनिश्चित करण्यासाठी भारतानं कोणत्या देशाबरोबर सामाजिक सुरक्षा करार केला तर अर्जेंटिना या देशावर केला हे लक्षात ठेवायचं पुढचा प्रश्न पहा वॉक ची पस्तीसावी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये पार पडली आहे गांधीवॉकची पस्तीसावी आवृत्ती जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेमधील जोहान्सबर्ग या, जो जो या शहरामध्ये पार पडली आहे आफ्रिका आफ्रिका दक्षिण आफ्रिका गांधी ऑकची पस्तीसावी आवृत्ती कोणत्या शहरामध्ये पार पडली जोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिका या शहरामध्ये पार पडली हे रिक्षामध्ये ठेवायचं आहे आणि अलीकडच्या कालावधीमध्ये घटना आहे सप्टेंबर दोन हजार तेवीसची घटना आहे तशा प्रकारे सहा किलोमीटर वॉक होता हा जो वॉक लिहिलाय हा सहा किलोमीटरचा होता सिक्स किलोमीटर पस्तीसाव्या आवृत्ती जोहान्सबर्गर दक्षिण आफ्रिका या ठिकाणी पार पडली आहे हे लक्षात ठेवायचं यानंतर पहा तीन ते सात सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या शेर्पांची चौथी बैठक कोठे पार पडले तीन ते सात सप्टेंबर दोन हजार तेवीस दरम्यान असं आपल्याला विचारलं आता एक लक्षात ठेवा दोन हजार तेवीस मध्येच तीन बैठका पार पडल्या एक बैठक दोन हजार बावीस ला पार पडली होती उदयपूर राजस्थानला दोन हजार तेवीस मध्ये जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या शेर्पाच्या चौथी बैठक कोठे पार पडली आपल्याला विचारलंय पण या ठिकाणी दोन हजार तेवीस मध्ये या शेर्पांच्या तीन बैठका पार पडल्या आहेत पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो दोन हजार बावीस मध्ये पडली आणि दोन हजार तेवीस मध्ये तीन बैठका पार पडलेल्या आहेत मग दोन हजार तेवीस मध्ये तीन बैठका कुठे कुठे पार पडले आहेत हे पण आपल्याला माहिती पाहिजे पहिली बैठक केरळमधील कुमारकोम या ठिकाणी पार पडली मग आपण म्हणूया दोन हजार तेवीस मध्ये कुमारकोम हे केरळ ठिकाण आहे दुसरं जे आहे ते हम्पी कर्नाटक या ठिकाणचं ठिकाण आहे कोमारकोम हम्पी ही दुसरी बैठक दोन हजार तेवीस मधली आणि तिसरी दोन हजार तेवीस मधली नुह या ठिकाणी पार पडली याला मेवात असं सुद्धा म्हणतात मेवात तर दोन हजार तेवीस मध्येच तीन बैठका पार पडलेल्या मग या ठिकाणी आपल्याला चौथी बैठक विचारली तर चौथी बैठक नूर मेवात कारण एक बैठक दोन हजार बावीस मध्ये पार पडलेली होती उदयपूर राजस्थानला दुसरी बैठक कुमारकोम केरळ या ठिकाणी पार पडली तिसरी बैठक हम्पी कर्नाटक येथे पार पडली चौथी बैठक नूर मेवात या ठिकाणी पार पडलेली आहे जे हरियाणामध्ये आहे अशा प्रकारे ह्या चार बैठकांमधील तीन बैठक आता दोन हजार तेवीस मध्येच पार पडलेत हे आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे यानंतरचा प्रश्न बघा सतरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी लंडन मधील इंडिया क्लब कायमस्वरूपी बंद झाला या क्लबचे संस्थापक सदस्य कोण होते महत्वाची घटना याच्यावरती प्रश्न पण अपेक्षित आहे मग लक्षात ठेवायचं लंडनमध्ये एक इंडिया क्लब होता तो कायमस्वरूपी बंद झाला या क्लबचे संस्थापक सदस्य कोण होत आहे तर कृष्ण मेनन होते यांचं नाव लक्षात ठेवा कृष्ण मेनन संस्थापक सदस्य होत लक्षात आला कधी स्थापना झाली होती या इंडिया क्लबची इंडिया क्लबची एकोणीसशे एक्कावन्न मध्ये स्थापना झाली एकोणीसशे एक्कावन्न मध्ये तर हा कायमस्वरूपी बंद झालाय आणि कृष्ण मेनन या क्लबचे संस्थापक सदस्य होते हे लक्षात ठेवायचं या क्लब जो होता त्या भिंतीवर जर तुम्ही विचार केला तर आपल्या देशाच्या पंतप्रधानांची छायाचित्रे त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती आपण म्हटल्याप्रमाणे संस्थापक सदस्य कोण होत आहे तर कृष्ण मेनन होत आहे लक्षात आलं कृष्ण मेनन यांचं एक आणखी एक वैशिष्ट्य आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की ब्रिटनमधील स्वतंत्र भारताचे पहिले उच्चायुक्त मी यांना नेमण्यात आलेले होते विधानामध्ये विचारलं तर लक्षात ठेवा ब्रिटनमधील स्वतंत्र भारत ब्रिटनमधील पहिले उच्चायुक्त ब्रिटनमधले स्वतंत्र भारतातील ब्रिटनमधले पहिले उच्चायुक्त होते अशा प्रकारे हातचा आपला भाग आंतरराष्ट्रीय घडामोडी करंट अफेअर्सचा यानंतर आपण भेटणार आहोत पुढच्या याच अजून दोन तरी भाग याचे तयार होतील दोन ते तीन आंतरराष्ट्रीय घडामोडी सगळ्या संपल्या तीन अजून तीन भाग तयार झाल्यानंतर जानेवारी दोन हजार तेवीस ते, ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंतच्या तर ते या ठिकाणी आपण थांबतोय भेटूयात पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा